गुड मॉर्निंग मित्रांनो, आज तारीख आहे 29 ऑगस्ट. ऑपरेशन माझं 2 दिवसापूर्वी झालं आणि आता हा ब्रेकफास्ट टाईम आहे. तर मी इथं दूध आहे आणि मी कंटिन्यू माझ्या ऑपरेशनच्या ह्याच्यामध्ये कंटिन्यू सकाळ दुपार संध्याकाळ सेरेल जे आहे ना, सेरेल हे भरपूर खातोय. हे स्पिरुलिना सेरेल आहे. स्पिरुलिना सेरेल म्हणजे गव्हाला कॉर्नमध्ये बनवलं, कॉर्न बनवलं गव्हाचे आणि कॉर्नला क्रश करून त्याची पावडर बनवली आणि त्याच्यामध्ये स्पिरुलिना थोडं नमक वगैरे टाकून एक हेल्दी ब्रेकफास्ट बनवला. आता माझ्यापुढे इकडे डोसा पण आहे, हे पण मी खातोय. पण खरंच मला हे खायची इच्छाच होईना झाली, मला हेच जास्त खाऊ वाटतं. इतके हेल्दी आहे ना, माझ्या कुठं सुद्धा चेहऱ्यावर साधी फोडी पण नाही आलेली, फुंसी नाही, ॲसिडिटी वाढलेली नाही, अल्सर नाही कुठं. एवढे भयंकर पेन किलर, एवढे मोठे मोठे स्टिरॉइडचे इंजेक्शन चालू आहेत पण कसलाही त्रास होत नाही आहे. कारण ह्या गोष्टी ज्या कंटिन्यू घेतोय, मोरंझी, आरजीजीएल, स्पिरुलिना, सेरेल, हे सेरेल अफलातून प्रोडक्ट आहे, जस्ट मागच्या आठवड्यात लॉन्च झाले. स्पिरुलिनाबद्दल तर तुम्हाला सगळ्यांना माहीत असेलच, नसेल तर तुम्ही गुगल यूट्यूब करून बघा माझे बाकीचे व्हिडिओमध्ये पण. बट हे सेरेल म्हणजे एक नाश्ता, हेल्दी ब्रेकफास्ट. आता हे एवढं पॉवरफुल आहे न्यूट्रिशनल लेवलला की जेवढी ताकद ह्या पूर्ण डिशमध्ये नाही आहे तेवढी ताकद फक्त एवढ्या एका ग्लासमध्ये आहे. ह्याच्यात आपण काय केलं, दुधामध्ये सेरेल मिक्स केलं. पुढे आहे का आपल्याकडे आता? चालेल, नाही ना, टाकलीस का डस्टबिनमध्ये? ओके, ठीक आहे. मग हे आपण पाहतोय की आता हे पितोय आपण, हे डायरेक्टली असंही पिऊ शकतो आणि खाऊ पण शकतो. हाय प्रोटीन फूड, मला ही इच्छाच होईना खायचं खरं तर, पण आता हे थंड पण झाले आणि खाऊ पण वाटेल, त्यापेक्षा मला हेच प्यावंसं वाटतं. सो ठीक आहे, थँक्यू सो मच. माझ्या हा जो अनुभव येतो त्याचा तुम्ही नक्की फायदा घ्या. तुम्हाला आणि प्रत्येक घरामध्ये छोट्या मुलांपासून सगळ्यांना हे सेरेल भरपूर खायला द्या. हे सेरेल प्रत्येक मुलाची हेल्थ चांगली ठेवेल, प्रत्येक मुलाला हेल्दी बनवेल. त्याचं पोषण, त्याचं न्यूट्रिशन, ह्या सगळ्या गोष्टी संबंधित ताकद ह्या सेरेलमध्ये आहे. सो थँक्यू.